पुण्यात आज बालगंधर्व रंगमंदिराच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी अट्टंगडी जगभरात ज्यांनी आपला नाव जीवनगौरव गौरवण्यात आला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. बालगंधर्व परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त करताना हा कार्यक्रम खरंतर महानगरपालिकेने करायला हवा होता असा टोला ही पवारांनी मारला. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी अट्टंगडी गजर या महाराष्ट्राच्या जाणत्या राजाच्या नाटकाबद्दल आणि बालगंधर्व रंगमंदिराबद्दल अनेक आठवणी यावेळी पवारांनी जागवल्या. मी त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी लक्षात ठेवलं आणि गेले 50 वर्ष पुणेकरांना या अतिशय उत्तम वास्तूतून कलेचा आस्वाद घेण्याच्या संबंधीची संधी मिळाली अशा संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. खरं म्हणलं मला एक गोष्ट काही लक्षात नाही आली पण हे महानगरपालिकेचं काम होतं. पुणे महानगरपालिकेने याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता होती. हे सभागृह महानगरपालिकेचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.